राहुल गांधी यांनी आतापर्यंत साधारण 4,000 किलोमीटरचा पायी प्रवास केला आहे देश, त्याचं कौतुक प्रधानमंत्र्यांनी करायला हवं येईल, कारण जम्मू आणि काश्मीर हा त्या देशासाठी अत्यंत संवेदनशील असा भूभाग आहे. जम्मू काश्मीरच्या भूमीवर शिवसेनेतर्फे उपस्थित राहीन आणि राहुल गांधींबरोबर त्या यात्रेमध्ये सहभागी संपूर्ण देश राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं मी चित्र पाहतो. नक्कीच राहुल गांधी यांनी आतापर्यंत साधारण 4,000 किलोमीटरचा पायी प्रवास केला आहे देश, त्याचं कौतुक प्रधानमंत्र्यांनी करायला हवं. त्या देशातल्या एक तरुण 4,000 किलोमीटर कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत हजारो लोकांसह देशाच्या एकतेसाठी त्या देशातली द्वेष पुढं भावना नष्ट करण्यासाठी ऐकून लोक त्याला पाठिंबा देतात आणि या अशा यात्रेमध्ये सहभागी होणं प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. महाराष्ट्रात जेव्हा ही यात्रा आली तेव्हा स्वतः आदित्य ठाकरे नांदेडला गेले आणि राहुल गांधी यांच्याबरोबर ते यात्रेत सहभागी झाले. आता यात्रेचा शेवटचा टप्पा जम्मू काश्मीर आणि माझं राहुल गांधीजींचं तेव्हा बोलणं झालं होतं की शेवटच्या टप्प्यात येईन, कारण जम्मू आणि काश्मीर हा त्या देशासाठी अत्यंत संवेदनशील असा भूभाग आहे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक त्या भूमीशी एक भावनिक नातं आहे. जम्मू काश्मीर प्रत्येकाचे असायला पाहिजे आणि त्या नात्यानं मी जम्मू काश्मीरच्या भूमीवर शिवसेनेतर्फे उपस्थित राहीन आणि राहुल गांधींबरोबर त्या यात्रेमध्ये सहभागी होईन.